नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 10 एप्रिल सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगावसह परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन व अन्य भुसार मालाचे कोट्यवधी रुपये बुडून कुटुंबियासह पोबारा केलेल्या मुत्ताबंधूंच्या कुटुंबातील तिघांना जेरबंद करून पोलिसांनी कोठडी दिल्यानंतर श्रीरामपूर पोलिसांनी काल प्रमुख आरोपी रमेश व चंदन मुत्ता यांना जालन्यात जेरबंद केले. ही बातमी सायंकाळी माळवाडगावात धडकताच शेतकऱ्यांनी फटाके वाजवून पोलीस पथकाच्या कामगिरीचे स्वागत केले. करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आठवड्याच्या शेवटी जाहीर केलेल्या जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदाच्या सर्व यंत्रणा कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवित आहेत. मात्र अद्यापही नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळावे, तसेच जमावबंदी आणि संचारबंदी काळात विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन त्यांनी केले. निळवंडे डाव्या कालव्याच्या कामाविरोधात काही शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने स्टे उठविल्याने कुंभेफळ येथे बंद असलेले डाव्या कालव्याचे काम प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्या उपस्थितीत काल शुक्रवारी सुरू झाले. याशिवाय अकोले तालुक्यातील निमरळ, मेहुंदरी, खानापूर आणि रेडे या गावांमध्येही काही शेतकऱ्यांनी बंद पाडलेली कालव्याची कामे प्रांताधिकारी मंगरुळे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर याच आठवड्यात पुन्हा सुरू झाली आहेत. जिल्ह्यासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. यंदा प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येत नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असून कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. सर्वत्र भटकंती करूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसून कुठे मिळालेच तर काळ्या बाजारातून विकत घ्यावे लागत आहे. दरम्यान रेमडेसिवीरचा काळा बाजार आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शुक्रवारी 9 2022 रुग्ण आढळून आले. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 11,856 इतकी झाली आहे. तसेच 8 तालुक्यात 100 अधिक कोरोनाबाधित आढळून आले. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.